हाय फ्रेंड्स, तर आज आपण चित्रे बाजूला ठेवून, पिक्चर्स बाजूला ठेवून असे आपले आज आपण माहिती बघणार आहोत. ती माहिती आहे सूर्याची संपूर्ण माहिती. तर आपण आता बघूयात, हा सूर्याचा 3D मॉडेल आहे. तर हा आपला सूर्य, हा बघा गोल तरी नाही दिसतो. मायक्रोकॉमस पहर केलं की याला आपण आता जास्त जरा पूर्ण पुढे घेऊया. आता बघूया, बघा हा असा सूर्य हे. मित्रांनो, विकिपीडियानुसार सूर्य हा तारा आपल्या सूर्यमालेच्या केंद्रस्थानी आहे. पृथ्वी व सूर्यमालेतील इतर पदार्थ हे सर्व सूर्याभोवती प्रदक्षिणा घालत असतात. हा सूर्यमालेतील एक तप्त गोळा आहे. सूर्यमालेतील एकूण वस्तुमानापैकी 99% पेक्षा जास्त वस्तुमान एकट्या सूर्यामध्ये आहे. आकाशगंगेच्या या ब्रह्मांड मध्ये सूर्य हा 100 बिलियन ताऱ्यांच्या पेक्षा मोठा आहे. सूर्याचा जन्म जवळजवळ 4.6 मिलियन वर्षापूर्वी झाला होता. काही शास्त्रज्ञांच्या मतानुसार सूर्य आणि बाकीचे सूर्यमंडळ एका विशालकाय गॅसेसने बनले होते. सूर्यातील सुरुवातीला हे ग्रह गॅस, धूळ आणि सौर नेबुला पासून बनले होते. आपल्या सूर्याकडे इतके परमाणू इंधन आहे की तो 5 अरब वर्षापर्यंत राहू शकतो. मात्र तुम्हाला माहीत आहे का, सर्व आध्यात्मिक दृष्ट्या महत्व ऋग्वेदामध्ये सूर्य हा ऋग्वेदामध्ये सूर्य म्हणजे सवित्र हा सुवर्ण नेत्र, सुवर्ण हस्त आणि सुवर्ण जीवायुक्त असून त्याचे हातही सुवर्णाप्रमाणेच आहे. त्याचे केस पिवळ्या रंगाचे आहेत, त्याचे वस्त्र पिंगट रंगाचे आहे. सोन्याच्या खांबाने युक्त असलेला सोन्याच्या रथामध्ये तो विराजमान झाला आहे. दिव्य प्रकाश पसरवणारे घोडे त्या रथाला जोडलेले असतात. हा सूर्य सुवर्ण पताका युक्त झेंडा हातात धरून उंचावून समस्त प्राणी मात्रांना जागे करतो आणि आशीर्वाद देतो. वायू, आकाश आणि पृथ्वी यांना प्रकाशमान करतो. सत्ता जवळील महान अशा वैभवाची त्यांच्यावर बरसात करतो. या सूर्याच्या वर्णनावरून